आदरणीय निलेश चाके साहेब यांचा होत असताना आपण पाहत आहे. तेजस यांच्या शुभ असते. चला सलामीची सुरुवात. नितीन बाने पहिला चेंडू यावेळेला समोरच्या क्षणी खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये मनेची पाहायला मिळाली आणि सिंगल धाव धावून धावपलकाचा श्रीगणेशा धावपलकाची सुरुवात होताना पाहायला मिळते. नो प्लस वन धाव संख्या झाली आहे ती. एक बॉल तीन धावा झालेल्या आहेत. वन डे मारलाय करण पाटील यांनी. धावसंख्या झाली ती दोन चेंडू चार धावा. गोलंदाजीला आहे तो बने आणि स्ट्राईकला आहे तो करण पाटील. चांगला चेंडू धावबाची संधी न विकीच्या हातामध्ये काय चेंडू बसला नाहीये. धावबाची संधी सोडलाय. धावसंख्या झाली ती तीन चेंडू पाच धावा. चांगला चेंडू अक्षयनी चांगला असा ड्राईव्ह केलाय. चेंडू पकडलाय गणेश यांनी. चार चेंडू सहा धावा झाले आहेत. स्ट्राईकला आहे तो करण पाटील. नॉन स्ट्राईकला आहे अक्षय. फुलटॉस चेंडू आणि हा डॉट. पाच चेंडू सहा धावा झाल्यात. आखरीचा चेंडू वन टू गो. चांगला डिफेन्स. एक धाव नक्कीच काढून घेतली आहे. धाव संख्या झाली आहे ती एक ओव्हरच्या नंतर सात धावा. डीजे थँक्यू डीजे. आता आलाय गोलंदाजीला तो. एक ओव्हर नंतर धाव संख्या झाली आहे ती सात. गोलंदाजीला आलाय तो मारुती दादा आणि स्ट्राईकला येतो करण पाटील. आणि पंचांनी वाईट दिलाय. धाव संख्या झाली आहे ती एक ओव्हर आठ धावा. एक ओव्हर आठ डावा झालेले आहेत आणि हा चांगला रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्येमध्ये वाढ झाली आहे. एक चेंडू नऊ धावा झाले आहेत. न कॅच होती कॅच सोडलाय विकी यांनी. धाव संख्या झाली आहे ती दोन चेंडू दहा धावा. धावसंख्या झाली ती तीन चेंडू अकरा धावा. चांगला डिफेन्स केलाय. एक धाव नक्कीच काढून घेतली आहे करण यांनी. चांगल्याशी स्ट्राईक रोटेट केली आहे. अक्षय बघूया काय करतो. मोठे फटके मारेल का. चांगला चेंडू तेरा चार चेंडू तेरा धावा झाले आहेत. चांगला चेंडू न अक्षयनी डी मारला वाटते डी. पाच चेंडू चौदा धावा झाल्यात. अखेरचा चेंडू वन टू गो. पाच चेंडू चौदा धावा. स्ट्राईकला येतो अक्षय बघूया. न चांगला चेंडू न यो वाईट असे वाटते वाईट. धाव संख्येमध्ये वाढ झाली आहे. पाच चेंडू सोळा सॉरी पंधरा धावा झाल्यात. अखेरचा चेंडू आणि हा डी वन डी. ओव्हर झाली आहे. धाव संख्या झाली दोन ओव्हर सोळा. वळूया डीजे कडे. हा
गोलंदाजीला आला तो निनाद, दोन ओव्हर नंतर धावसंख्या झाली होती 16 धावा. आणि स्ट्राईकला येतो करण पाटील, ओपनिंगचे दोन्ही फलंदाज. निनाद गोलंदाजीला आलाय, चांगली चेंडू, वाईट वाईट टाकलाय निनाद यांनी, गचाडाचा चेंडू. वाईटच्या रूपामध्ये धावसंख्यामध्ये वाढ झालाय, धावसंख्या झाली ती 17 धावा. आणि खतरनाक पब्लिक जमली आहे सगळी बाहेर, खूप पब्लिक आली आहे, टाइम काढून आली आहे कामावरनं. आणि हा वंडी गेलेला आहे, धावसंख्यामध्ये वाढ झालाय, धावसंख्या झाली आहे ती 1 चेंडू 18 धावा. आणि जयसावाले जाम खुश वाटतात आहे, 1 चेंडू 18 धावा. चांगला चेंडू आणि करण यांनी चांगला असा ड्राईव्ह मारलाय विराट कोहली कॉपी स्टाईल. धावसंख्यामध्ये वाढ झालाय, धावसंख्या झाली ती 19, 2 चेंडू 19 धावा. चांगला चेंडू नक्षा, चांगला फटका, धावबाची संधी ना, अंपायरचा निर्णय नट आउट. 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 20, पंचांचे कोणी वाद नाही घातलाय म्हणजे नट आउट. अक्षयचा चांगला फटका होता, एबीएनच चांगलं तेवढं क्षेत्ररक्षण. 3 चेंडू 20 धावा झाले आहेत. स्ट्राईकला तो करण पाटील, चांगला चेंडू, धावबाची संधी आणि हातात काही चेंडू बसला नाहीये, हातातून चेंडू निसटलाय, धावसंख्या झाली ती 4 चेंडू 21 धावा. अखेरचे 2 चेंडू उरलेत, निनाद बघूया काय करतो. आणि स्ट्राईकला येतो अक्षय, चार चेंडू 21 धावा. चांगला चेंडू अक्षयांनी पॉइंटच्या दिशेने कट केलाय आणि चेंडू गेलाय तो डीच्या रूपात. धावसंख्यामध्ये वाढ झाली आहे, 5 चेंडू 22 धावा झाले आहेत. शेवटचा चेंडू, स्ट्राईकला येतो अक्षय, बघूया काय करेल, मोठे फटके मारायची जरूरत आहे. न परत एकदा डबल ब्लॅट ला बॉल लागला, न धावसंख्या झाली आहे ती 23. 3 ओव्हरच्या नंतर वळूया डी जेकडे. गणेश गोलंदाजीला आला तो, गणेश शाह, गणेश शाह. आणि स्ट्राईकला येतो अक्षय, नॉन स्ट्राईकला येतो करण पाटील. आता या पुढे कॉमेंट्री करतील ते आपले भरत दादा. चला दोन्ही संघांना एक टॉस साठी या. श्री साई माऊली आणि समर्थ भाई 14-32. शेवटच्या षटकामध्ये आहोत आणि त्या ठिकाणी 25 धावा धावपलकेवरती आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळणं शिल्लक असणार आहे. एक मोठी मॅच का आहे, कारण या दोन संघांमध्ये दोन्ही संघांनी एकही पराभव स्वीकारलेला नाही आहे आतापर्यंत. आणि तिसरी मॅच एकमेकांत समोर खेळतात, कोण असेल तिसरा सामना विजय करणारा पहिला संघ. अच्छा, जयसेने एक मॅच हरली आहे, बरोबर. या मॅचला जिंकणं गरजेचं असणार आहे. शेवटचे अंतिम 4 चेंडू बाकी आहेत. 26 वरती धावपलक थांबले, बॉल घ्या बॉल. दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. समर्थ 14-32 आणि श्री साई माऊली. मोठा फटका वाढायचा प्रयत्न चेंडू कॅप मधून. ओहो, क्या बात आहे, क्या बात आहे, चांगली फिल्डिंग करत असताना एबीने चेंडूला अडवलंय आणि एकच धाव मात्र त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. 3 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. धावपळकती 27 धावा आहेत आणि काय गणेशा मोठ्या फटक्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत वंचित ठेवेल का,
टीम चई साईला यावरती लक्ष असणार आहे. एकही विकेट गेलेला नाही. स्टेप आहे, नो स्कोअर. या चेंडूवरती धाव मिळणार नाही. मागचा पाय उचलला गेला होता आणि त्यामुळे रन काउंट केला जाणार नाही. करणला पुन्हा एकदा संधी मिळेल, परंतु डॉट बॉल आलाय याचा लेग स्टंपच्या बाहेर. त्याचं दडपण जरूर असणार आहे आणि असं असताना व्हाईटने मात्र तो ती धाव भरून काढण्याचा प्रयत्न इथे झालाय. सिंगल धाव दापलक्यामध्ये ॲड होताना दिसेल. आदरणीय निलेश भी चालके यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. निलेशजी आपण या. दोन कर्णधार त्या ठिकाणी आलेले आहेत. ऑनसाईडला खेळला गेला एक धाव. अशा प्रकारे इनिंग ब्रेक, पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 30 धावा धावपळ करतात. 31 टार्गेट ठेवलं गेलंय टीम बीबी एकलव्य या संघासमोर जयसाई विरारच्या माध्यमातून. चला बिल्डिंग लावून घ्या. थँक्यू सो मच. फलंदाज पाठवा बीबी एकलव्य. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते. एका बाजूला विकी, दुसऱ्या बाजूला एबी अजिंक्य आलाय आणि त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवरती कोड आहे मिस्टर गौतम. ऍज अ बॉलर म्हणून गोलंदाजीसाठी येतोय. धावांचा पाठला करायचा 31 आणि 31 ची काय पीडा सोडत नाहीये कोणाच्या मागून. 31 धावांचा पाठलाग, जवळजवळ चौथी मॅच 31 ची आपल्याला पाहायला मिळते. आणि काय या 31 पाठलाग केला जाईल का. आजच्या दिवसाची सुरुवात झाली त्यावेळेला पहिला सामना 31 होता आणि त्या 31 पाठलाग केला होता बीबी एकलव्याने. आणि आता पुन्हा एकदा 31 पाठलाग करायचा असं असताना पहिला चेंडू 1-68 दूर करतोय. सिंगल धाव धावपलक्यामध्ये ॲड होईल. धावपलक्याचा श्रीगणेश एका धाव्याने झालाय आणि पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. वेगानं चेंडू निघून गेला. धावची जी संधी आहे गडी बाद होईल का. येस, पंचांचं बोट हवेमध्ये आणि माघारी परतावं लागतंय फलंदाज विकीला. मोठा हादरा बीव्हीए एकलव्य संघाला गॉन. जयसाई विरारचे एक्स्ट्रा प्लेयरने खुर्च्या द्यायच्यात बीवी एकलव्यच्या खेळाडूंना बसण्यासाठी. जयसाई विरार आपण बीवी एकलव्यच्या प्लेयर्सना बसण्यासाठी खुर्च्या द्यायच्यात. थँक्यू मयूर. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू एका दाब्यासाठी निघून गेला. सिंगल दाब येईल आणि एका दाब्याने दाबलक पुन्हा एकदा पुढे जाताना दिसणार आहे. दोन धावा झालेल्या आहेत. भरपूर काही गोष्टी पाहायला मिळाल्या. वाईट नंतर रन आउट आणि त्यानंतर मात्र सिंगल. आणि नितीन बाने यावेळेला आलाय मैदानाच्या आतमध्ये. खूप मोठी जबाबदारी घेऊन आले. विकीने ज्या प्रकारे किल्ला लढवला होता मागील मॅचमध्ये 34 पाठलाग होणार असं वाटलं नव्हतं, परंतु त्याने ते 30 धावांच्या अफलातून इनिंग खेळली. ती अतिशय वाखाणण्याजोगी होती आणि त्यामुळे तर 34 पाठलाग बीव एकलव्याने केला होता. पहिल्या सामन्यामध्ये 31 धावांचा पाठलाग केलाय. तिसरा सामना पुन्हा एकदा 31 चेंडू निघून गेलाय बीच मधून, म्हणजेच दोन्ही खेळाडूंच्या मधून सीमारेखा पार चौकार.
धीरे से ये झटका लगा था, लेकिन जोर का लगा है, कारण इतक्या सॉफ्टली ऑन ड्राइव तिथे पाहायला मिळाला आणि त्यातून मात्र चार धावांची बर्डी लागते. धावफलक पुढे वेगानं जात होता. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग तिथे विवेकची पाहायला मिळाली आणि सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना 8 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. काय इथे मोठा फटका येईल का? नितीन बाने आणि एबी दोघांमध्ये प्रचंड क्षमता आहे मोठमोठे फटके लगावण्याची. एक तिचा पाठलाग करण्यासाठी जी आवश्यक जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये राहणं, ती जोडी मैदानाच्या आतमध्ये. म्हणून पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धाबा धावफलकावरती टीम BVA एकलव्य या संघाच्या. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येईल. रोहित वरती एबी असणार आहे. प्रभावित केले एबीने सुद्धा, ज्या प्रकारे विकेला साथ दिली होती पहिल्या दोन मॅचेसमध्ये. पहिला सामना मारुतीने चौकार लगावून जिंकवला आणि त्यानंतर मात्र बाकी सर्व काम यंगस्टर्सने केलेत आणि म्हणूनच बीवे एकलव्यची चर्चा आहे. पिवळ्या चषकाच्या फायनलमध्ये जात असताना शेवटी त्यांना पराभवाचा धक्का लागला गेला, परंतु जो काही खेळ पिवळ्या चषकामध्ये केला तो अतिशय वाखाणण्याजोगे होता. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे, नाही अडू शकलेत कारण एका धावेसाठी चेंडू निघून जाईल. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होताना दिसणार आहे. 11 वरती धावफलक थांबलंय, अजूनही 4 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. काय एखादा मोठा फटका येईल का ज्याची अपेक्षा आहे? चेंडू मागे मागे गेलाय, अडवला गेलाय. डॉट डॉट डॉट, थँक्यू. डॉट बॉल आलाय सुमित, चौका नाही गेला, डॉट आलाय म्हणून टाळ्या वाजल्यात. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघा, एक चौकार प्रत्येक षटकामध्ये आला तरी सुद्धा मॅचला बनण्याचे संकेत मिळतात आणि त्यामुळे नितीन बने त्याच शोधामध्ये कदाचित आता असतील. ओहो, प्लेड ऑन, बॅटची एच, यष्टी वरती चेंडू आदळलाय. गेमला आळशी म्हणवाल तर गेम तुमच्या त्या आळसाचा फायदा उचलेल आणि गेमने फायदा उचललाय. आळस, लेझी बॅट, यष्ट्या उद्ध्वस्त. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय, राज जगताप. राज आलाय, राजला राज करावं लागणार आहे, अन्यथा त्यांच्यावरती दुसरा कोणते राज्य करेल. 2 चेंडूचा खेळणं शिल्लक. 11 धाबा धावफलक करती, चांगली गोलंदाजी, मॅग्निफिसंट बॉलिंग बाय चिकन्या. रोहित बॅटपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न झाला आणि एक धाव धावून कंप्लीट केली जाते. सिंगल धाव धावून कंप्लीट होईल. प्रशंसा करावी लागेल चिकण्याची, ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली आहे. जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल एका धाव्यासाठी. एकाएकाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये चौकार आला चर्चा करणार आहे, परंतु त्या अगोदर 2 षटकाचा खेळ संपतोय. 13 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूया तिसऱ्या षटकाकडे. दोन षटक अजूनही शिल्लक आहेत. 12 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 धावांची, 9 सरासरीने धावा बनवायच्यात. 9 सरासरीने जर का पहिल्या षटकापासून गेले असते तर 36 पर्यंत पोहोचू शकले असते, म्हणजेच पहिल्या षटकामध्ये आस्किंग रनरेटला मॅच केलं होतं. मग दुसऱ्या षटकामध्ये जो काही खटाटोप बनायचा आपण पाहिला, त्याला पाहता थोडासा पिछाडीवरती संघ जाऊन थांबलाय. टीम बीबी एकलव्य 12-18 काय धावांचा पाठलाग केला जाईल का? वाईट अशा प्रकारे सोडलाय जणू की टेस्ट क्रिकेट चालू आहे की काय. आणि हा भारत वर्सेस इंग्लंड चालू आहे.
राजेश जगताप ड्राईव्ह केलं चेंडूला, सिंगलसाठी चेंडू निघून, सिंगलसाठी चेंडू निघून जातो डिक्लेअरच्या दिशेने. तीनशे 336/6 गडी बाद अशी भारताची स्थिती आजच्या दिवसामध्ये. चेंडू निघून गेलाय का? नाही. अंकित वॅटालिटी चेंडूला अडवतोय आणि एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. 179 वरती यशस्वी जायस्वाल खेळतोय अजूनही, म्हणजेच उद्या सकाळी तो परत खेळायला येईल. एक धाव धावून कम्प्लीट केली जाते. दोन चेंडूचा खेळ झालाय आणि धावपळकती धावा आहेत 16. 16 रन्स ऑन स्कोरबोर्ड. एक धाव धावून कम्प्लीट केले जाते. हिमांशु वेगाने चेंडूवरती आल्यात, सिंगल. मोठा फटका वाढायचा प्रयत्न चेंडू वेगाने, पुन्हा एकदा मैदानाला गरंगळ जातोय. एकदा धावून कम्प्लीट केली जाते. प्रयत्न चांगले आहेत राजचे, प्रयत्नांमध्ये कोणताही कमीपणा नाहीये. परंतु जयसाई विरारची जी फिल्डिंग आहे त्याला पाहता तितकं सोपं राहणार नाही या धावांचा पाठलाग करणं. दोन चेंडू शिल्लक असतील. 18 वरती धावफलक थांबले. बॅकफुट जाऊन गेल्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू जातोय का? अडवला गेलाय आणि तोपर्यंत ए बी धाव कम्प्लीट करतोय. सिंगल धाव येत असताना पाहायला मिळतीये. शेवटचा नि अंतिम चेंडू शिल्लक असेल. 19 वरती धावफलक थांबलाय. अजूनही 7 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. 7-12 ही इक्वेशन आहे या मॅचची. माहीत नाही कोणाच्या नावावरती जागा आहे, परंतु या मॅचचं तरी 7-12 आपल्या नावावरती करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत दोन्ही संघ. राज एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विवेक. मोठा फटका अडवलाय, डावची जी संधी आहे, संधी मिस, परंतु चेंडू डॉट. आता 6-12 डीजे. चला टीम मीटिंग जास्त नको आहे. शेवटचे 6-12 धावांची गरज. काय या 12 धावांचा पीछा केला जाईल का? ए बी है तो मुमकिन आहे. ए बी मध्ये क्षमता आहे, ए बी मध्ये ते सामर्थ्य आहे आणि ए बी या धावा करू शकतो. परंतु समोर येणारा हिमांशू हा सुद्धा व्हाईट जर्सी घालून खेळतोय, याचा अर्थ काय आहे? हिमांशूने आतापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे आणि त्याचं ते प्रतीक म्हणून टी शर्ट त्याच्या खांद्यावरती आहे. सो 6-12 वाजतील. कोणाच्या एकाचे वाजणार आहेत त्यामध्ये शंका नाही आहे या मॅच साठी तरी. 6-12 ए बी समोर. हिमांशू पहिला चेंडू समोरच्या दिशेने अडवलाय का? वेगानं फेकी, परंतु फेकी आली उशिरानं. रोहितने फील्ड जरूर केली, फेकी झाल्यानंतर एकदा धापलकर ते ऍड जरूर होतीये, परंतु पहिल्याच चेंडूवरती चांगली चुरस अनुभवायला मिळाली, पाहायला मिळाली. आता 5-11 गरज आहे. दोन बाउंड्रीज काय पार होतील का? दोन बाउंड्रीज जर पार झाल्या 3-3 इक्वेशन येऊ शकतं ऍज पर अंडर आर्म बॉक्स क्रिकेट कॅल्क्युलेशन. काहीही घडेल, राजेश जगताप तयार आहेत हिमांशू समोर. हिमांशूचा हा चेंडू समोरच्या दिशेने पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, हातातून निसटलाय. दबाव इतका मोठा आहे की चेंडू हातामध्ये बसायला सुद्धा मागत नाहीये. बॉलला सुद्धा तेच वाटते की मी कोणाच्या हातात थांबू नये. आणि मिसकनेक्ट झालेले दोन चेंडू येथे एक एक धाव देऊन जाताना पाहायला मिळाले आहेत. कितीही काही झालं तरी सुद्धा दोन चौकार मारायचे आहेत. ए बी मध्ये क्षमता आहे, काय तो चौकार लगावेल का? लेग स्टंपच्या बाहेर. ये कहाणीमध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये ट्विस्ट आणणार हा चेंडू आहे. वाईड धावपळकती धावा 22. संघर्ष करावा लागणार आहे, बिना संघर्ष काही नाही होत. कारण क्रिकेटचा कोणताही मॅच असो त्या मॅचमध्ये संघर्षाविना कोणताही विजय मिळत नसतोही असं अनेक वेळा आपण पाहिलं आणि आजसुद्धा तेच दिसणार आहे. तुम्हाला
जरी धावा कमी असल्या किंवा जास्त असल्या तरी सुद्धा संघर्ष करावा लागेल. ओहो यावेळेला चेंडू बॅटवरती प्रॉपर आलेला नाही आहे. धावचीची संधी काय गडीबात आहे का. नॉट आउटचा इशारा पंचांकडून आला आहे आणि तिसऱ्या पंचांना इथे रेफर करण्यात आले. काय ते एकदा कंप्लीट झाले की गडी बाद आहे पाहिलं जाईल. बॉक्स मध्ये षटकार आहे. नॉट आउट तरी पण टाळ्या वाजतात. क्या बात आहे. सिंगल धाव असेल. 23 धावा धावपलकावरती. 3 चेंडू मध्ये 8 धावांची. 3 मध्ये 8 पडली आहे मोठी गाठ. सोडवणार कोण. हिमांशु समोर राज जगताप आहे. वाचायला खेळण्याचा प्रयत्न. जड मधला चेंडू यावेळेला चांगलं त्यानं ड्राईव्ह केलं तर एक धाव निघाला आणि आता दोन्ही चेंडू कोणाला तरी एकालाच खेळावे लागते. फटका. ओहो काय जबरदस्त फटका होता. चेंडू अडवला अक्षय पवारनं. पवार दी पावर. पावर दिसले या चेंडूवरती. चेंडू अडला आणि अशा मात्र मावळल्यात बीबी एकलव्याच्या. थँक्यू थँक्यू डीजे. एक चेंडू आणि आता 7 धावांची गरज. 1 मध्ये 7 कोण करणार मात. कोणावरती करणार मात. या एक चेंडू नंतर आपल्याला करणार आहे. बीवे एकलव्य जवळजवळ ही मॅच. गबावड्याचं चित्र आहे आणि मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय. जय साई विरार या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये दाडलंय. जी टीम होती आतापर्यंत अनबीटन तिला म्हणजे बीवे एकलव्य पराभवाच्या छायेमध्ये जात असताना आता हिसाब बराबर काय. 3 मध्ये 2 3 मध्ये 2 क्वालिफाय होणार तरी कोण. येणारी काळबेळ सांगणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा MCC चषक 2024 सीझन 1.